नमस्कार, मी डॉक्टर मंगेश बोरकर. मी हॅपॅटॉलॉजिस्ट व गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट म्हणून मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे येथे कार्यरत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे हेपॅटायटिसबद्दल जाणून घेणार आहोत. आता हेपॅटायटिस म्हणजे नेमके काय? हेपा या शब्दाचा अर्थ होतो लिव्हर आणि आयटिस म्हणजे इन्फ्लमेशन, म्हणजे सरळ सोप्या भाषेत लिव्हरवर येणारी सूज. आता हेपॅटायटिसचे जे मुख्यतः कारणं आहेत त्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन हे एक मुख्य कारण असतं. आता कुठले कुठले व्हायरसेस लिव्हरला अफेक्ट करू शकतात? यापैकी जे मुख्यतः हेपॅटोट्रॉपिक व्हायरस आहेत त्यामध्ये हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी, सी, डी आणि ई असे असतात. यापैकी आज आपण हेपॅटायटिस डी आणि ई याबद्दल जाणून घेणार आहोत. आता हेपॅटायटिस डी हा व्हायरस पेशंटला स्वतंत्रपणे इन्फेक्ट करू शकत नाही, त्याला हेपॅटायटिस बीची मदत लागते. तर जेव्हा तो ऑलरेडी एका हेपॅटायटिस बीच्या पेशंटच्या शरीरामध्ये शिरतो तेव्हा त्याला आपण सुपर इम्पोज्ड किंवा सुपर ॲडेड इन्फेक्शन म्हणतो. किंवा जेव्हा हेपॅटायटिस बी आणि डी सोबत पेशंटला एका टायमाला जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा त्याला आपण को इन्फेक्शन असं म्हणतो. आता याचा प्रसार मेनली ब्लडद्वारे, म्हणजे इन्फेक्टेड निडल्सद्वारे किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेस होऊ शकतो. आता हेपॅटायटिस ईचा प्रसार कसा होतो? याचा प्रसार मुख्यतः दूषित पाणी व अन्न याच्याद्वारे होतो. आता या हेपॅटायटिसचे लक्षणं काय असतात? यांचे लक्षणासाठी दोन मेन फेजेसमध्ये लक्षणं असतात. जो स्टार्टिंगचा फेज असतो त्याला आपण प्रोडर्मल फेज म्हणतो. त्यामध्ये पेशंटला खूप थकवा येणे, खूप अशक्तपणा वाटणे, जेवण कमी होणे व ताप असे लक्षणं दिसतात. व त्यानंतर जॉन्डिसचा फेज सुरू होतो. त्यामध्ये डोळे पिवळे होणं व लघवी फार जास्ती पिवळी येणं हे सगळे लक्षणं सुरू होतात. ह्या दोन्ही व्हायरसला डायग्नोज करण्यासाठी आपण ब्लड टेस्टच्या माध्यमाद्वारे एक IgM त्यांच्या अगेन्स्ट IgM नावाची अँटीबॉडी याची तपासणी करतो. आणि प्लस हेपॅटायटिस डीसाठी आपण अजून एक RNA व्हायरल लोड याची तपासणी करू शकतो. आता या दोन्ही व्हायरसची ट्रीटमेंट काय असते? या दोन्ही व्हायरसेससाठी असं स्पेसिफिक काही ट्रीटमेंट नाही आहे. त्यामुळे आपण याची ट्रीटमेंट म्हणजे जे पेशंटला होणारे लक्षणं व त्यांचं हायड्रेशन स्टेटस आणि त्यांची वायटल्स याच्यावर आपण फोकस करतो. त्यामुळे याच्यावर असं स्पेसिफिक अँटीव्हायरल नसल्यामुळे आपण याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा आपण याला प्रिव्हेंट कसं करता येईल यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. हेपॅटायटिस डीचं प्रिव्हेन्शनसाठी मेन डिस्पोजेबल निडल्स, सिरिंजेस व ब्लड ट्रान्सफ्युजनला जी आपण काळजी घेतो ती काळजी घेण्याने आपण याचा प्रसार थांबवू शकतो. आणि हेपॅटायटिस ईचा प्रसार थांबवण्यासाठी आपण हायजिनिक फूड व पाणी हे वापरून आपण याचा प्रसार थांबवू शकतो. तर आजच्या व्हिडिओद्वारे आपण हे जाणून घेतो आहे की हेपॅटायटिस डी आणि ई हे व्हायरसेस थोडे रेअर व्हायरसेस आहेत जे आपल्या लिव्हरला अफेक्ट करतात व त्यांचा ट्रीटमेंटपेक्षा त्यांचा आपण प्रिव्हेन्शन करून त्याला आपण जास्ती योग्य प्रमाणे टाळू शकतो.